शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले। दुपारी 3 वाजता ही भेट होण्याची दाट शक्यता आहे। या शिष्टमंडळात गिरीश महाजन, अतुल सावे, संदीपान घुमरे यांचा समावेश असणार आहे। उदयन राजे हे देखील सोबत असण्याची दाट शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन येत असाल तरच भेटा, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला भेटीआधी दिला। सरकारने अंत पाहू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे। जरांगे यांच्या आंदोलनावरती आज तोडगा निघणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। सकाळी अर्जुन खोतकर यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। आपण ही दृश्य पाहू शकतोय। प्रकाश आंबेडकर हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या दरम्यानची ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। दुपारी 3 वाजता जरांगेंना सरकारचं शिष्टमंडळ देखील भेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय ज्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं पाहू शकतोय। बरेच दिवस टचमध्ये असल्यामुळे या गोष्टी मला सांगता येणार नाही, पण क्युरिटिव पिटिशन हे केव्हाच टाकायला पाहिजे होतं त्यांनी म्हणजे कोर्टात, पण केव्हा टाकले मला कल्पना नाही। पण शेवटी आता मी या टेक्निकल गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा मार्ग काय काढता येईल का, मी सरकारमधला काही घटक नाही आहे आणि सरकारमध्ये ज्या येईल ते मी ह्याच्यावर मी भाष्य करू शकतो। या मिनिटाला तर मी सरकारमध्ये घटक नसल्यामुळं मी ह्याच्यावर भाष्य करणं उचित नाही, पण मला असं वाटते युद्ध पातळीवर तुम्ही समितीच्या माध्यमातून अनेक गोष्टी ते कराव्या लागतील। उदाहरण मी म्हटलं सामाजिक मागास सिद्ध करणे असेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्याच्यावर कोणी बोलत नाही, ह्याच्यावर कोणीही चर्चा करत नाही। कारण का आरक्षण साधा माझा प्रश्न आहे सगळ्या या पुढाऱ्यांना, सगळ्या माझा प्रश्न आहे सगळ्या पक्षातल्या लोकांना माझा प्रश्न आहे की संविधानाने सांगितलं आहे की तुम्ही आरक्षण कोणाला देऊ शकतो आपण, जो माणूस जी व्यक्ती जे समाज हे सामाजिक मागास असेल तर। या मिनिटाला मराठा समाज हा सामाजिक मागास नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। म्हणून प्रथम तर मला असं वाटतं की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करणं आयोगाच्या माध्यमातून ह्याच्याकडे या सरकारने लक्ष घालायला पाहिजे। हा मुद्दा सोडून सगळीकडे दुसरीकडनं सगळे आपापले सगळे स्टेटमेंट्स आपापल्या परीने सोयीनुसार सगळे करायला लागलेले आहेत। याला सोडून तुम्ही सामाजिक याच्याबद्दल बोललात, जालन्यातल्या घटनेनंतर सगळे राजकीय पक्षांचे पुढारी तिथं जाऊन भेट देत आहेत, चर्चा करत आहेत, अगदी मनसे, राष्ट्रवादी म्हणजे सगळ्याच पक्षांचे सत्ताधाऱ्यांसह। मला आनंद आहे की सगळ्या पक्षातल्या लोकांना समजलं की गरीब मराठा समाज आहे आणि या गरीब मराठा समाजाला न्याय देण्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र यायला पाहिले। हां, तर एकत्र यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते जाऊन भेटले तिथं, म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र या। शेवटी तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचेच प्रतिनिधित्व करता, तुम्ही या सगळ्या